भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा या दिवसापासून नवसंवत्सर अर्थात नव्या वर्षाची सुरुवात करण्यात येते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून हिंदू बांधव नव्या संकल्पना, नवे विचार, नव्या कार्याची सुरुवात करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नवउद्योजक आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. हुडगी रोड येथील वैभवशाली तिरुपती ॲटोविंग टाटा मोटर्स या भव्य शोरूमचे उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैंजल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ग्राहक एच दैवत म्हणून काम करणाऱ्या कुटे समूहाच्या वतीने होडगी रोडवर भव्य तिरुपती ऑटोबिग हे टाटा मोटर्सचे भव्य शोरूम उभं करण्यात आलं. टाटा मोटर्स भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी कंपनी आहे. टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे पॅसेंजर कार्स या कंपनीमध्ये बनवले जातात. विशिष्ट 15 ते 20 वर्षे टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्या बनविण्यात देखील लक्षणीय झेप घेतली आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात टाटा मोटर्स बाजारात आपले उत्पादन आणत असतो. कोणत्याही उद्योगाची निर्मिती ही गावातून होते. तो उद्योग आणि त्याचा ब्रँड हा गावातील लोकांच्या पाठिंब्यामुळेच मोठा होतो. कुटे ग्रुपच्या उद्योगाची निर्मितीही गावातून झाली आणि बीडमधील लोकांच्या सहकार्यामुळेच आमचे ब्रँड आज बाजारपेठेत नामांकित झाले आहे अशी ग्राहकांबद्दलची कृतज्ञता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी व्यक्त केली. ग्रुपची जी न्यू आहे ती ग्राउंड टू अर्थ आहे. की जमीन जमीन सोडून आपण चाललं नाही पाहिजे, जमीनला धरून चाललं पाहिजे. बिझनेस त्याच्याशिवाय होत नाही. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आताच मॅडमनी सांगितलं वेगवेगळे ब्रँड्स आहेत जे पॅन इंडिया लेवलवर काम करतात. सर, बीडमध्ये बसून पॅन इंडिया लेवलवर काम करणं सोपं काम नाही. बीड हे रिमोट एरियामध्ये येते सर. इंडस्ट्रीमध्ये कुठल्याच ह्याच्या मॅपमध्ये बीडचं नाव दिसणार नाही, पण पॉलिटिकल बीड खूप मोठा हब आहे. पण तेवढ्यामध्ये बसूनही आम्ही बीडमधून पॅन इंडिया लेवलवर काम करतोय. बीडमध्ये सर हेड ऑफिस बीडमध्ये आहे, कॉर्पोरेट ऑफिस बॉम्बेला आहे, बॉम्बेला सिल्की चौक म्हणून खारघरमध्ये 4 फ्लोअर कंपनीचे स्वतःचे आहेत. वाशीमध्ये आहे, ग्रीनस्केपमध्ये 1 फ्लोअर कंपनीचा आहे. बीकेशीला फायनान्स ऑफिस आहे आणि पुण्याला पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये 40 CA इन हाऊस आहेत कंपनीचे. आणि पूर्ण कॉर्पोरेट वेगवेगळे ब्रँडचे कॉर्पोरेट ऑफिस बॉम्बेला आहेत आणि हेड ऑफिस बीडला आहे. यावेळी टाटा मोटर्सचे एरिया हेड उन्मेश पोळ, बँक ऑफ महाराष्ट्राचे वेस्ट झोन हेड राजेश सिंग, बँक ऑफ महाराष्ट्राचे वेस्ट झोन CP हेड सुमित कुमार, लिबर्टी इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक सुरेश जाधव, महिंद्रा फायनान्सचे हेड रणजित राजपूत, तिरुपती ऑटोविंगचे संचालक डॉ पद्माकर पाटील, कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे, कुटे ग्रुपचे युवा उद्योजक आशिष पाटोडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी KS फ्रान्सिस आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस आयुक्त बैजल म्हणाले की प्रत्येक अडचणीवर मात करत असताना वेगवेगळ्या संधी निर्माण होत असतात. फक्त त्या अडचणीवर मात करण्याची ताकद तुमच्यामध्ये असावी लागते. 1960 साली टाटांनी जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. गरिबांना परवडणारी आणि श्रीमंतांची हौस पुरवणारी वाहने आपण बनवली पाहिजेत हे स्वप्न घेऊन टाटाने कार्याला सुरुवात केल्यामुळे त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. क्युबिक व्हॉल्यूम मध्ये सगळ्यात छोटी नॅनो पासून तर सगळ्यात मोठी जी हॅरियर आहे. त्याला विचारलं की तू हिला काय म्हणशील. नॅनोला जर तू म्हटला की कुछ भी नाही आहे, गाडी नाही, गीती नाही, तुझे हॅरियर काय आहे, तू बोले 1 रूम बेडरूम किचन आहे बोले. अशी ही रेंज आपल्याला या सोलापूरच्या माध्यमातून आपल्याला या शोरूमच्या माध्यमातून मिळत आहे. आणि खरोखरच आपलं अहोभाग्य आहे, कारण आपण अशा एका ग्रुपसोबत जोडले गेलेलो आहोत की ज्याचा CSR मध्ये त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. कुठली नॅशनल कॅलॅमिटी आली की सगळ्यात अग्रेसर जे नाव असतं ते टाटा ग्रुपचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही एक गाडी इथून घेऊन जाणार त्यावेळेस तुमचं पण इनडायरेक्टली हातभार CSR मध्ये लागलेला असणार याची ग्वाही मी आपल्याला देतो. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे राजेश सिंग, सुमित कुमार यांनीही कुटे ग्रुपला शुभेच्छा देत आपण कायम या ग्रुपच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे म्हणाल्या की ग्राहक हा देवता आहे आणि कुटे ग्रुपचे ब्रीदवाक्य आहे की अतिथी देवो भव. त्याची मनापासून सेवा केली तरच उद्योगात भरभराट होते. प्रत्येक कर्मचाऱ्याने ग्राहकाला झुकून नमस्कार करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला. आज कुटे ग्रुप हा 40 पेक्षा जास्त कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर देशात कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हणायचा उद्देश एकाच आहे की बाबा हा ग्रुप पूर्ण टोटल जो आहे तो रिस्पेक्टेड कुठे सरांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आणि ते बीडमध्ये बसून अख्ख्या पॅन इंडिया लेवलला लीड करतात आणि कुठे बुकमध्ये असं वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या कंटिन्यू चालू आहेत. आत्ता सध्या 40+ कंपन्या, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी नवीन कंपनी ग्रुपमध्ये तयार होती. कुठे तुमचं कल्चर आहे? ग्राहक देवघव, सर्वात महत्त्वाचं ग्राहक देवघव. मला आता इथे एकच सांगायचं आहे की आमच्या आशिषनी इतकं छान एक तिरुपती आयटमिंग उभा केलं आहे, त्यामध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्राहक देवघव, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची सेवा करणं. या कार्यक्रमासाठी कुटे ग्रुप परिवारातील सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी KS फ्रान्सिस व इतर कर्मचारी, स्नेही यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिवारे हिने केले तर आभार सरव्यवस्थापक दिनेश सकट यांनी मानले.